या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भात सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय मोठी अपडेट आलेली आहे पहा दोन दिवस झाले ज्या विषयाची चर्चा रंगली होती आणि ज्याच्याबाबत एम पी एस सीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं होतं संभ्रम होता तो संभ्रम ते कन्फ्युजन या अपडेटद्वारे आयोगाने दूर केलेला आहे आणि आयोगाने सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत पहा ती अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर सर्व एम पी एस सीच्या लेटेस्ट अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आयोगाने अपडेटद्वारे दोन गोष्टींवरती क्लॅरिटी दिलेली आहे पहिली तर एम पी एस सीची मुख्य परीक्षा राज्यसेवेची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होणार का त्याचा पॅटर्न बदलणार का आणि दुसरी गोष्ट सी सॅट क्वालिफाईंग होणार का विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची पहिली बातमी सी सॅट क्वालिफाय झालेला आहे तेहत्तीस टक्के गुण मिळवावे लागतील दोनशे मार्काचा सी सॅटचा पेपर असतो त्यामध्ये तुम्ही जर सासष्ट गुण मिळवले तर तुमचा जी एसचा पेपर चेक केला जाणार आणि कट ऑफ आता पूर्वपरीक्षेचा जी एसच्या पेपरवरती ठरणार आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये आयोगाने दुसरं कन्फ्युजन संभ्रम दूर केलेला आहे पहा एम पी एस सी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होणार लेखी स्वरूपात होणार की नाही तर यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पहा लेखी स्वरूपात मुख्य परीक्षा नसणार आहे आत्ता ज्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत तसेच मेन्सला असणार आहेत म्हणजेच मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही आहे त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी बनवा आणि अभ्यासाला लागा लवकरच असं दिसतंय की एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षेची दोन हजार बावीसची नवीन जाहिरात सुद्धा येईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू